बुद्धिहीन तनु जानी के रघुपति की भी बहुत बड़ाई तुम मम प्रिय वर की तू नहीं बनी नाथ कोई तो यह पर हनुमान कविता हो सीता की गौरी तुलसी दास सदा हरि जेना की जे दास हृदय महादेव पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे हनुमान जन्मोत्सव आणि तुम्हाला सर्वांना आपल्या परिवारकडून हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मी चालले आहे राम मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी तर चला तुम्ही पण या माझ्यावर दर्शन घ्यायला आणि हा जो व्हिडिओ आहे 3 दिवसाचा व्हिडिओ आहे 3 दिवसाचा व्हिडिओ मी ॲड केला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा पूर्ण प्लॅटफॉर्म झाल्यानंतर मी तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला थोडं काम बाकी या साईडचं अजून थोडं लावायचं आहे त्यासाठी मी पूर्ण दाखवत नाही ते हे झाल्यावरतीच मी तुम्हाला दाखवते नाही इकडे जे खाली आहे इकडे टाईल्सच्या खाली जे आहे आणि पेपरचे जे मध्ये जी हा गॅप आहे हा गॅप भरण्यासाठी एक लिक्विड टाईप भेटते आणि ते सुकलं त्याचं रबड होते आणि ते इथे भरण्यासाठी मला ते आणायला जायचं आहे हार्डवेअरमध्ये तर चला आता मी तिथे जाणार आहे आणि आम्ही जसं आता हार्डवेअरच्या शॉपमध्ये पोचलो आहे आणि SEP 53 हे हार्डवेअरचं नाव आहे आम्ही बहुतेक घरातलं सामान प्लंबिंगचं असो मग इलेक्ट्रिकचं सामान एकूणच घेऊन जातो आणि बाहेर पण असे सामान इथे ठेवलं आहे बकेट टेबल्स आणि आणखी पण खूप सामान आहेत बाहेर आणि मयंक गेला आहे आतमध्ये सामान घेण्यासाठी मी बाहेरच उभी होते कारण स्कूटर आम्ही आणले होते आणि एकी आम्ही घरी विसरले होते म्हणून मी बाहेरच होती
आणि जाता जाता मध्ये एक शॉप होतं, तिथे आंबे आले होते. म्हणून म्हटलं तुला तुम्हाला आंबे दाखवूया. इकडे आंबे आले आहेत, हे जुनागडचे आंबे आहेत. मला केसर आंबे खायचे होते, ते पण रत्नागिरीचे. म्हणून मी आंबे घेतले नाहीत. हे आंबे थोडे महागच होते, थोडं स्वस्त होऊ द्या. नंतर आम्ही आंबे खाणार आहे फार. आणि इथे अशा प्रकारे टोळीमध्ये सामान नेले जाते. जशी ही मावशी घेऊन चाले, तशी आम्ही पण असेच सामान घेऊन जातो. आणि खूप भूक लागली होती म्हणून मी दक्षिणमध्ये गेले. तिकडनं दोन डोसे घेतले टेक अवे आणि घरी आले. आणि छानपैकी मी आणि मुलाने हे डोसे एन्जॉय केले. आणि आता महेंद्र भाऊ पण आले आहेत जॉबवरून. आणि ते आता हे कामाला सुरुवात करणार आहे. जे काम राहिलेलं होतं ते आता ते फिनिश करणार आहे. हे महेंद्र भाऊ फार फार मेहनत घेतात घरातल्या कामासाठी. काही रिपेअर करायचे असेल तर तेच करतात. आणि ह्या गोष्टी जर आपण रिपेअर करायला गेलं तर फार एक्सपेन्सिव्ह असतात. त्या ते लोक फार चार्ज करतात. इलेक्ट्रिशियन असो या प्लंबर असो, खूप चार्ज घेतात या गोष्टी करण्यासाठी. म्हणून आपण UK मध्ये जर येतात तर ह्या लहान सहान गोष्टी आपण शिकल्या पाहिजे, ज्यामुळे आपला पैसाही वाचतो आणि आपला वेळही वाचतो. आणि ह्या गोष्टी आता यूट्यूबवरती फार उपलब्ध झाल्या. यूट्यूबवरती आपण फार काही अशा गोष्टी शिकू शकतात. आणि ही गोष्ट हे जे काम आहे ते सर्व महेंद्र भाऊ यूट्यूबवर बघतात आणि सर्च करतात. आणि ते त्याच्यावरच शिकून बघून ते घरामध्ये ते करतात. आणि खूप खूप मला यूट्यूबला थँक्यू बोलावंसं वाटते की त्यांच्यामुळे खूप असं काही आपल्याला शिकता येते. आणि महेंद्र भाऊसाठी पण त्यांच्या मेहनतीसाठी पण एक लाईक जरूर करा. बोटाला पाणी लावायला नाही, हे पाणी का लावतोय तू? ते पाणी लावलं ना तर ते हे ना फेविकॉल सारखं ते बोटाला पण नाही लागत. आणि तिकडची लाईन आहे ना एकदम स्मूथ ही होते सर. त्यामुळे तू लावा लागत. म्हणजे तू कुठे शिकलाय का हे? म्हणजे कसं तुला म्हणजे हे सर्व येते असं करतं? हा हे ना थोडस असं हे युट्यूब वरती वगैरे बघितलं तर माहित पडते. ते लोक दाखवतात ना ते बघून.